शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उपनेते पदावर कायम असणार आहेत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र आढळरावांनी खुलासा केला त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता मात्र आता ते पक्षात उपनेते पदावर कायम राहणार आहेत मागच्या वीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी शिवसेना पुणे जिल्ह्यात रुजवली आणि वाढवली मात्र आता याच आडराव पाटलांचं शिवसेनेतून हक्कलपट्टी केल्यानंतर ग्रामीण भागातला शिवसैनिक आहे कुठंतरी नाराजीचा सूर आहे मागच्या पंधरा दिवसापासून महाविकास आघाडी आणि गट असा एक संघर्ष पाहायला मिळतोय शिवसेनेचा आणि शिंदे गटाचाही एक वेगळा संघर्ष आहे अशातच शिवाजी आढळराव पाटलांची हक्कलपट्टी ही मोठा शिवसैनिकांसाठी धक्का आहे मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा संघर्ष शिवाजी आडराव पाटलांना करावा लागला होता वेळोवेळी पक्षनेतृत्वावरती त्यांनी ह्या सर्व गोष्टी कानावरती घातल्या होत्या मात्र पक्षनेतृत्वातून त्यांना बळ दिलं जात नव्हतं ताकद दिली जात नव्हती अशा सगळ्या गोष्टी होत्या मात्र पुढच्या काळामध्ये हे सर्व सुरळीत होईल अशी एक आश्वासन दिली जात होती शिवाजी आढळराव पाटलांची आज हाकलपट्टी झाल्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक हे आज त्यांच्या निवासस्थानावरती येतात आपण ह्या निवासस्थानावरती आलो आहे सकाळपासून शिवसैनिकांची गर्दी या ठिकाणी होते शिव आढळराव पाटलांची हाकलपट्टी का झाली याचं कारण अद्याप स्पष्ट नाही मात्र त्यांच्या जो निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती भगवा हा कायम फडकत आहे फडकत राहील अशा पद्धतीची भावना या ठिकाणी शिवसैनिकांची आहे मात्र हाकलपट्टी झाली ही गोष्ट जरी खरी असली तरी शिवसैनिकांची आणि आढळराव पाटलांची भूमिका पुढच्या काळात काय राहणार आहे हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज लांडेवाडी पुणे